नमस्कार, आपल्या धुळे न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. कुंभार समाजाला 500 ब्रास माती जमिनीतून घेऊ द्यावी, माननीय जिल्हाधिकारी यांना कुंभार समाजातर्फे दिले निवेदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिनी बुद्ध वंदनेसह मार्लेपण करीत केले अभिवादन. वार्ड क्रमांक 5 मधील पोटनिवडणुकीसाठी दि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सौ संध्या सतीश पाटील यांच्या वतीने भरला फॉर्म. कबीरगंज येथे आगीत 9 घरे उद्ध्वस्त झालेत, त्यांना मदतीचा हात म्हणून LIC किंग राजेंद्र बोंब तर्फे किराणा किट व 3 कंबल केले वाटप. महाराष्ट्र शासनाकडून कुंभार समाजाला सरकारी पडीत जमिनीतून वर्षाला 500 ब्रास पर्यंत मर्यादित माती काढता येईल अशा अधिसूचना 21 जुलै 2014 ला देण्यात आली. शासन पत्र क्रमांक गोज खनिज 10/08/12 PR Cr. 613 खनिज दिनांक 12/12/13 नुसार गौण खनिज उत्खनन परवाने अनुमतीची आवश्यकता राहणार नाही असे आदेश असताना वर्षाला 500 ब्रास माती न देता रोज शासनाकडून कारवाई केले जात आहे. काही भट्टीवाल्यांना तोंडे पाहून परवानगी दिली जात आहे. असा अन्याय अत्याचार होत असल्याने कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश तर्फे माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर या ठिकाणी जाऊन निवेदन दिले. त्यांनी महसूल कार्यालयांना तसे आदेशही केले आहेत. माननीय महसूल मंत्री यांच्या आदेशांचे पालन करून कुंभार समाजावर जो अन्याय होत आहे त्याला न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणीसाठी माननीय धुळे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुरेश बाळकर, नाशिक जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, प्रवीण दोड, अजय वीरकर, अनंत कुमार, रमाकांत क्षीरसागर, सतीश दरेकर, प्रसिद्ध प्रमुख धुळे जिल्हा अनिल चित्ते, कल्याण कुमार, अनंत कुमार, रसिक खेडेकर आदी सर्व उपस्थित होते. धुळे जिल्हा कुंभार समाज प्रसिद्धी प्रमुख मी अनिल चित्ते, आमचे धुळे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष माननीय सुरेश बाळकर साहेब. आम्ही आज म्हणजे जे कुंभार समाजाला 500 ब्रास मातीची वर्षाला मोफत मिळते ते सर्व कुंभार बांधव आज वीटभट्टीवाल्यांवर आज शासनाने आज आमच्यावर एवढ्या कारवाया केलेल्या आहेत. तर या 500 ब्रास माती आम्हाला शासनाने मिळून देखील वारंवार आमच्या मागे नोटिसा लावल्या जात आहे. काही भट्टीवाल्यांना जे ज्यांनी परवानगी म्हणजे एका दोन तोंड बघून बघून असे शासनाने आता परवानगी देण्याचे कामं करतायत, काही अजून यांना परवानगी मिळालेल्या नाही आहेत. म्हणून अवकाळी पावसाचं असं सावट आहे, कोरोनाचं असं हे असल्या कारणाने शासन महसूल मंत्री आम्ही काल परवा संगमनेरला जाऊन माननीय बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना अक्षरशः समोर जाऊन आम्ही जे निवेदन दिलं त्यांनी त्यांच्या प्रशासकीय याच्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. आता संबंधित प्रशासनाने आता सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे. आणि कुंभार समाजावर हा जो अन्याय चालू आहे तो वीटभट्टीधारकांवरील सर्व टोटल अन्याय हा शासनाने आता दूर करायला पाहिजे अशी आमची कुंभार समाजाच्या वतीने शासनाला महाराष्ट्राच्या कुंभार समाज प्रदेश अध्यक्ष जे आहेत आमचे सतीशदादा दरेकर यांच्यातर्फे सर्व आमचे धुळे जिल्ह्यातील कुंभार समाजाने जो अन्याय होतो आहे तो अन्याय आता दूर व्हायला पाहिजे अशी आमची शासनाकडून अपेक्षा. आजच्या बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र.